नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत राज्यशासन, त्यामध्ये कार्यकारी मंडळातील मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ। तर मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कोण होऊ शकतो? तर ज्या पक्षाचा नेता की ज्याच्या मागे 288 सदस्यांपैकी कमीत कमी 145 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री होता येते। म्हणजे एखाद्या पक्षाला 288 जागांपैकी 145 पेक्षा जास्त जागांवर जर त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणता येऊ शकले नाही तर त्या ठिकाणी आघाडी सरकार तयार होतं। काही पक्ष एकत्र येतात आणि एकत्र येणाऱ्या पक्षांच्या सदस्यांची संख्या जर 145 पेक्षा जास्त होत असेल तर अशा पक्षाच्या नेत्याला राज्यपाल त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ देतात आणि सभागृहामध्ये ते बहुमत स्पष्ट करायला त्या ठिकाणी संधी देतात। मग स्पष्ट बहुमत म्हणजे काय? तर स्पष्ट बहुमत म्हणजेच 288 सदस्यांपैकी 145 पेक्षा जास्त मतदान सभागृहामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागं व्हावं लागतं, त्यालाच स्पष्ट बहुमत असे म्हणतात। मग मुख्यमंत्री म्हणून निवडला गेलेला व्यक्ती सर्वात प्रथम काय काम करतो? तर आपलं मंत्रिमंडळ तयार करतो, आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, हुशार अशा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्या राज्याचं तो मंत्रिमंडळ तयार करतो। मंत्रिमंडळाचा तो प्रमुख असतो आणि त्याचे तज्ज्ञ सहकारी मंत्रिमंडळात घेतलेले असतात। मग राज्याचा संपूर्ण कारभार त्या ठिकाणी आपण अभ्यासलंय की देशाचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, तसा एखाद्या राज्याचा संपूर्ण कारभार हा तिथल्या राज्यपालाच्या नावाने चालतो। परंतु प्रत्यक्ष कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं म्हणजेच राज्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करण्याचं प्रमुख जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असते। जशी देशामध्ये प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधानांना कार्य करावं लागतं, तसंच राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी राज्याचा संपूर्ण कार्यकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते। आपण मुख्यमंत्र्यांची कामे सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये अभ्यासूया। परंतु बालमित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारील की सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे। माननीय उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत। मग मी बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न देईल, त्याचा उत्तर तुम्ही मला मेसेज मध्ये पाठवायचं आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये पाठवायचं आहे। धन्यवाद।